नुकत्याच अंडर 19 मध्ये नाबाद 1009 धावा पटकवणारा भारताचा क्रिकेटर उगवता तारा प्रणव धनवडे यास कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना खेळाविषयी प्रोत्साहन दिलंय. कोणतीही गोष्ट मन लावून जिद्दीने केली तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल, मेहनत केली तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल, असं प्रणव यांनी यावेळी सांगितलंय. मेहनत करा, स्पोर्ट्स बरोबर अभ्यासातही तेवढाच लक्ष द्या, म्हणजे फ्युचरमध्ये ते तुम्हाला कामाला येईल. यंग टॅलेंट आहे त्यांना एवढंच सांगेल की जरा क्रिकेटवरती पण जो काय स्पोर्ट्स खेळत आहे त्याच्यात लक्ष द्या, अभ्यासात पण लक्ष द्या, मेहनत करा, मेहनतीचं फळ भेटेल तुम्हाला. तुमची आता कोणत्या क्रिकेट संघाकडून खेळण्याची इच्छा आहे, म्हणजे आय पी एल वगैरे? आय पी एल विचार नाही केला, आता अंडर 19 खेळायचं आहे मला. अंडर 19 हा अनुभव खूप चांगला होता, पहिल्यांदा असा अनुभव आहे मला, खूप चांगला. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस कोणाला प्रेरणास्थान म्हणून? म्हणजे प्रेरणास्थान म्हणजे सचिन सरांनाच डोळ्यासमोर ठेवले. तुमच्या स्कोचविषयी काहीतरी सांगा. कोचविषयी तर म्हणजे त्यांनी खूप मला मदत केली. आधी मी बॅटिंगला खूप खाली असो, खालच्या नंबरला, त्यांनी मला मोटिवेट केलं, त्यांनी सांगितलं की तू वरती बॅटिंग करू शकतो, तर त्यांनी ओपनिंगला पाठवत गेला मला. लास्टचे 7-8 मॅचेस झाले, कंटिन्यूअस मी 80-90 मध्ये आउट होतो, पण ओपनिंगला जातो. त्यामुळे म्हणजे स्कोर होत गेला, त्यांनी खूप मला मदत केली आणि खूप म्हणजे बॅटिंगचे पण खूप चांगली टीम दिली. आत्तापर्यंत त्या प्रकारे स्कोर आत्तापर्यंत तुमचे कोणते कोणते झालेले? ह्याच्याआधी म्हणजे स्कूलच्याच मॅचेसला मी 90 वगैरे असा आउट होतो, पण कधी 100 नव्हतो माझ्या. असं तर मी कोणाचा काय ना आनंद झाला, पण मी कोणाचं नाव वगैरे घेतो नाही. मी आधी जी बॅटिंग किती करत गेलो, बॅटिंग करत होतो. डाव घोषित तुम्ही तुमच्या मनाने केला होता का टीमनी घोषित केला होता? नाही, म्हणजे सरच बोलले, मीच सरांना आलो की खेळ थकलो, सर पण बोलले चालेल कधी गेलो. तुम्ही अजून खेळू शकत होता? खूप थकलेलो मी. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव.